चित्रपटात सावत्राईच्या नादी लागून सख्खा बाप ही मुलांचा छळ करतात हे आपण चित्रपटामध्ये अनेकदा पाहत असतो, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये हे प्रत्यक्षात घडले. काय आहे हा नेमका प्रकार पाहूयात या रिपोर्टमधून. सख्ख्या भाऊ बहिणीच्या अंगावरील या जखमा पाहून तुम्ही विचलित व्हाल. बरं हे कोणी केलं हे ऐकलं तुमची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी चिंचवडमधील सावत्राई मनीषा सूर्यवंशी आणि सख्खा बाप गुंडेराव सूर्यवंशीचा हा प्रताप. उपाशी ठेवून लाकडी दांड उलताना आणि लोखंडी सळईने अमानुषपणे मारहाण केली. इतकंच नव्हे तर तळपत्या सळईने पोटाला आणि पाठीवर चटके दिल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. घरातील स्वच्छता न केल्याने आणि खाण्यासह इतर वस्तू खिशात ठेवल्याने या 9 वर्षीय भावाला आणि 7 वर्षीय बहिणीला मरण यातना भोगाव्या लागल्यात. धक्कादायक म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून ते या वेदना सहन करतायत. काय झालं तुला, कोण मारत होत? मम्मी मारत होते, पप्पा मारत होते. कशामुळे? मी का स्वच्छ काम काबर नाही केलं. तुला बहिणीला मारत काय तर का खिशामध्ये काबर काय पण उचलून ठेवतो. आणि कशाने मारत होते? का सळईनं मारत होते पप्पा आणि मम्मी पण आणि पप्पा उलटणाने पण मारले. आणि तुझ्या बहिणीला? बहिणीला का पप्पा का उलटणाने पण मारले आणि सळईनं पण मारलं आणि मम्मीनं का सळईनं मारलं. तुझ्या पोटाला चटके कोण दिले? चटके मम्मीनं. मम्मीनं दिले का? वेदना असह्य झाल्याने भाऊ बहिणीने अखेर घर सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र जागरूक नागरिकांनी त्यांना पोलिसांकडे सुपूर्त केलं. पोलिसांनी कठोर पावलं उचलत आई बापाला तातडीनं बेड्या ठोकल्या. भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपाजवळ एक 2 लहान मुले, 1 9 वर्षाचा मुलगा आणि 7 वर्षाची मुलगी शाळेच्या ड्रेसवरून जात होते. त्याच ठिकाणावरून आमचे भोसरी पोलिटिशियनची टीम नंबर 5 पेट्रोलिंग करत होती. त्यांना शाळेच्या ड्रेसवरची मुले आल्यामुळे त्यांनी त्यांची चौकशी केली. त्यावेळेस त्या मुलांनी सांगितले की त्यांचे आईवडील म्हणजे सख्खे वडील आणि सावत्र आई त्यांना कसल्याही प्रकारची कामे सांगत होती घरामध्ये. सदरची कामे न केल्यास त्यांना मारहाण करणे. वडील मारहाण करत होते व आई सळईचे चटके देत होते. त्यामुळे आम्ही घर सोडून चाललेलो आहोत अशी हकीकत सांगितल्यानंतर सदर टीमने त्यांना पोलीस स्टेशनला आणले. सदर टीममधील पोलीस हवालदारांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे. सदर मुलांच्या आईवडिलांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांना अटक केलेली आहे. सदरची 2 मुले सुरक्षित आहेत. तपास चालू आहे. तो तपास चालू आहे. आई जिवंत आहे असं मुलं सांगतायत, परंतु आणखी अद्याप शोध लागलेला नाही. तो तपास चालू आहे. मुलांचं पोट भरण्यासाठी त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आईबापांचे हात सतत झटत असतात. मात्र या आईबापांनी आपल्या स्वतःच्याच मुलाच्या पोटाला चटके दिलेत. या मुलांना आयुष्यभर आठवणाऱ्या या चटक्याच्या जखमा समाजाच्या विचारात कायमचं घर करून राहणार आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.